ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाइन टेस्ट सीरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422314001 किंवा 9422063933 वर। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या सरकारमधील काही नेते म्हणत होते की नागपूर ही क्राईम सिटी झाली आहे, मात्र आता ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढत आहे त्यानुसार पुणे आता क्राईम सिटी झाली आहे। पुणे, पिंपरी, चिंचवड या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहेत। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे। राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे। मला काही पडलेले नाही, तिथे अत्याचार हो, बलात्कार हो, खून हो, त्या ठिकाणी आम्हाला काही देणं घेणं नाही। आमचं सरकार टिकलं पाहिजे महाविकास आघाडीचं, ह्याच्या भोवतीच अख्खं राजकारण या ठिकाणी सुरू आहे। दुर्दैवानं आपण बघाल, जात पंचायतीचा विषय आम्ही गेल्या महिन्यात आलो होतो, आपण कंजारभाटचा त्या महिलेचा विषय होता, आपण माध्यमांनी त्या ठिकाणी विषय उचललात, मी स्वतः आलो, कारवाई झाली। कालही नाशिकला आपण बघाल की एका महिलेला तेलाच्या कढईमध्ये हात घालावा लागला। म्हणजे आजही कुठे आपण चाललेलो आहोत? पुरोगामी महाराष्ट्र बोलत असताना आज चारित्र्याच्या संशयावरून जात पंचायत एका महिलेला उकळत्या तेलात हात घालून अग्निपरीक्षा सत्वपरीक्षा पाहते। कुठल्या राज्यात आपण नेमकं आहोत? सरकार काही बघत नाही, सरकार काही बोलत नाही। मी तर सांगेन की मी अलीकडे पुण्यात माझ्या 15-20 दौरे झाले असतील, म्हणजे मला वाटतं एकेकाळी आम्हाला देवेंद्रजीचं सरकार असताना नागपूर क्राईम सिटी म्हणून बोललं जायचं, मग आता काय पुणे क्राईम सिटी झालेली आहे का? पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये होतं आहे, पुण्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये काही ना काहीतरी घटना घडत आहेत। कधी महिलेचे डोळे काढले जात आहेत, कधी तिच्यावर बलात्कार करून दरीत त्या ठिकाणी टाकलं जात आहे। जात पंचायतीचा विषय आत्ताच आपल्या एका मुलीवर कुठे ते झालेलं आता ते 5 वर्षाच्या मुलीवर विमाननगरला, म्हणजे कायदा लॉ अँड ऑर्डर नावाची वस्तू आहे की नाही? कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा ओढालेला आहे आणि मला वाटतं गांभीर्यानं सरकारनं याची या ठिकाणी दक्षता घ्यायला पाहिजे। महाविकास आघाडीचं सरकार चालवा, एकत्रित राहा, गुन्ह्या गोविंदाने राहा, परंतु आज जो कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा त्या ठिकाणी उडाला आहे, महिला असुरक्षित आहेत, आज भीतीचं वातावरण राज्यात आहे, ते त्या ठिकाणी दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने पार पाडावी अशी आपल्या माध्यमातून सरकारला माझी आग्रही मागणी विनंती राहील।